चैप्टर 11 एडसॉर्प्शन एंड कोलाइड, टॉपिक 11.7 कैटालिसिस। कैटालिस्ट आर ऑफ इम्पॉर्टेंट इन द केमिकल इंडस्ट्री एंड इन लिविंग ऑर्गेनिज्म। तर जो कैटालिस्ट असतात ते केमिकल इंडस्ट्री मध्ये इम्पॉर्टेंट आहे, ओके। आणि जे लिविंग ऑर्गेनिज्म आहे, लिविंग ऑर्गेनिज्म मध्ये सुद्धा काय असतो, कैटलिस्ट हा इम्पॉर्टंट असतो। अ लार्ज नंबर ऑफ केमिकल मैन्युफैक्चर इन इंडस्ट्री मेक यूज ऑफ कैटलिस्ट टू ऑब्टेन स्पेसिफिक प्रोडक्ट्स। तर मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल मैन्युफैक्चर ज्या इंडस्ट्री आहेत, ज्यादा केमिकल इंडस्ट्री म्हणून जिथे केमिकल्स वगैरे मैन्युफैक्चर होतात, तर त्या इंडस्ट्रीमध्ये कैटलिस्टमुळे काय होतं, एक मोठ्या प्रमाणात प्रोडक्ट्स काय होतं, ऑब्टेन होतात। स्पेसिफिक प्रोडक्ट्स हे मोठ्या प्रमाणामध्ये ऑप्टेन केले जातात। द यूज ऑफ कॅटलिस्ट लोअर द रिॲक्शन टेम्परेचर आणि एनर्जी कॉस्ट सिग्निफिकंटली। मग कॅटलिस्टच्या यूजमुळे काय होतं, जी रिॲक्शन आहे तिचं टेम्परेचर कमी असेल आणि जी एनर्जी लागते तिला, एनर्जी कॉस्ट, ती पण सिग्निफिकंटली, ओके, म्हणजे मुबलक प्रमाणामध्ये, म्हणजे खूप जास्त एनर्जी देण्याची गरज नाही आहे, तरीसुद्धा ती रिॲक्शन्स होते तो प्रोडक्ट, स्पेसिफिक प्रोडक्ट काय होतो, मोठ्या प्रमाणामध्ये काय होतो, ऑप्टेन होतो। अ कॅटलिस्ट दस कॅन बी डिफाईन्ड ॲज अ सबस्टन्स विच वेन ॲडेड टू रिॲक्टिंग सिस्टीम इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन विदाउट सेल्फ अंडरगोईंग एनी परमनंट केमिकल चेंज। तर कॅटलिस्ट काय, कॅटलिस्टची डेफिनेशन काय, तर कॅटलिस्ट म्हणजे काय, डिफाईन ॲज सबस्टन्स, कॅटलिस्ट म्हणजे एक सबस्टन्स आहे विच वेन ॲडेड टू रिॲक्टिंग सिस्टीम इन्क्रीजेस, आपण त्याला रिॲक्टिंग सिस्टीममध्ये ॲड केल्यानंतर तो रिॲक्टिंग सिस्टीमला काय करतो, इन्क्रीज करतो, म्हणजे रिॲक्टनमध्ये ॲड केल्यानंतर, एखाद्या रिॲक्शनमध्ये ॲड केल्यानंतर तो जी रिॲक्टिंग सिस्टीम आहे त्याला इन्क्रीज करतो, म्हणजे रिॲक्शनला इन्क्रीज करतो, रिॲक्शन रेटला इन्क्रीज करतो। द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होतो, त्याच्यामुळे काय होतो, रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होतो विदाउट सेल्फ अंडरगोईंग एनी परमनंट केमिकल चेंज। आणि तो जो आहे, जो कॅटलिस्ट आहे, त्याच्यामुळे कुठलाही परमनंट त्याच्यावर केमिकल चेंज होत नाही, तो जसंच्या तसा बाहेर पडतो। म्हणजे कॅटलिस्ट म्हणजे काय, की त्याला एखादं काम दिलं आहे, तो ते काम करून घेतो आणि जसंच्या तसा तो बाहेर पडतो, त्याला आपण कॅटलिस्ट म्हणायचं। कॅटलिस्ट इज ऑफ टू टाईप, टू टाईपचे कॅटलिस्ट आहे, नेमली होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस कॅटलिसिस। तर दोन प्रकारचे कॅटलिस्ट आहे, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस। आता जो फर्स्ट टाईप आहे होमोजिनियस कॅटलिस्ट, ते आता आपण पाहू होमोजिनियस कॅटलिस्ट काय असतं। वेन द रिॲक्टन्स अँड कॅटलिस्ट आर इन द सेम फेज, समजा रिॲक्टन आणि कॅटलिस्ट दोघं सेम फेजमध्ये, इट इज सेड टू बी होमोजिनियस फेज, त्याला म्हणायचं होमोजिनियस कॅटलिस्ट, त्याला काय म्हणायचं, होमोजिनियस कॅटलिस्ट। आता सेम फेज म्हणजे काय, फेजला आपण काय म्हणू शकतो, स्टेट म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, स्टेट। आता स्टेट किती आहेत, आपल्याला जनरली तीन स्टेट माहिती असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅस। म्हणजे रिॲक्टन आणि जो कॅटलिस्ट आहे सेम फेजमध्ये, म्हणजे सेम स्टेटमध्ये असेल, त्याला म्हणायचं होमोजिनियस कॅटलिस्ट असं म्हणायचं। आता बघा, एक्झाम्पल दिलं आहे, आयोडाईड आयन म्हणजे आय मायनस आहे, फाईन यूज ॲज होमोजिनियस कॅटलिस्ट इन डिकम्पोजिशन ऑफ ॲक्वायस हायड्रोजन पेरॉक्साईड। तर आयोडाईड आयन जो आहे हा होमोजिनियस कॅटलिस्ट आहे, याचा यूज हायड्रोजन पेरॉक्साईडचं डिकम्पोजिशन, डिकम्पोजिशन म्हणजे ब्रेकिंग करण्यासाठी केला जातो, ठीक आहे। तर आयोडाईड आयन हा काय, होमोजिनियस कॅटलिस्ट आहे। आता होमोजिनियस कॅटलिस्ट का म्हणतो आहे आपण त्याला, आयोडाईड आयनला, बोथ आयोडाईड आयन अँड हायड्रोजन पेरॉक्साईड आर प्रेझेंट इन सेम ॲक्वायस फेज। आयोडाईड आयन पण आणि हायड्रोजन पेरॉक्साईड दोघं कुठल्या फेजमध्ये आहेत, ॲक्वायस फेजमध्ये, दोघं ॲक्वायस फेजमध्ये, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, होमोजिनियस कॅटलिसिस असं म्हटलं जातं। सेकंड एक्झाम्पल, ऑक्सिडेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड टू सल्फर ट्रायऑक्साईड। बघा, सल्फर डायऑक्साईडचं ऑक्सिडेशन होते कोणाबरोबर, सल्फर ट्रायऑक्साईड बरोबर।
विथ डाय ऑक्सीजन इन प्रेजेंस ऑफ नाइट्रिक ऑक्साइड. आता सल्फर डाइऑक्साइड ची रिएक्शन को बरबर होना है, डाय ऑक्सीजन बरबर होते. इन प्रेजेंस ऑफ कैटलिस्ट को नाइट्रिक ऑक्साइड को नाइट्रिक ऑक्साइड हा ऐज अ कैटलिस्ट यूज के लिए लीड चेम्बर मधे ही प्रोसेस होते. आता हेच जर बगित अपन सल्फर डाइऑक्साइड गैस फेज मधे, ऑक्सीजन गैस फेज मधे, जो कैटलिस्ट है नाइट्रोजन ऑक्साइड तो पन गैस फेज मधे काय फॉर्म झाला सल्फर ट्रायऑक्साइड. मग बघा फेज गॅस फेज सेम असल्यामुळे रिॲक्टंटची आणि कॅटलिस्टची आपण त्याला काय म्हणतो होमोजिनियस कॅटलिस्ट असं त्याला आपण म्हणतो. पुढचं बघा एक्झाम्पल, हायड्रॉलिसिस ऑफ शुगर इज कॅटलाइज बाय एच प्लस आयन फर्निश बाय सल्फ्युरिक ॲसिड. शुगरचं काय होतं हायड्रॉलिस होते, ठीक आहे, त्याच्यासाठी सल्फ्युरिक ॲसिडमधला जो एच प्लस आयन आहे तो कॅटलिस्ट यूज करतो आहे आपण, ठीक आहे. इथे जर बघितलं शुगर ॲक्वास आहे म्हणजे लिक्विड आहे, वॉटर लिक्विड आहे, सल्फ्युरिक ॲसिडसुद्धा लिक्विड आहे, त्याच्यापासून म्हणजे आपण त्याला होमोजिनस कॅटलिस्ट म्हणतो आहे. काय ऑप्टेन झालं सुक्रोजपासून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ऑप्टेन झालं. ऑल रिॲक्टंट अँड कॅटलिस्ट आर इन सेम सोल्युशन फेज. याच्यामध्ये सगळे रिॲक्टंट्स आणि जे कॅटलिस्ट होते म्हणजे सुक्रोज झालं, वॉटर झालं आणि कॅटलिस्ट हे काय सोल्युशन फेजमध्ये, कसे आहेत सोल्युशन फेज, म्हणून आपण त्याला होमोजिनियस कॅटलिस्ट असं म्हणतो. फोर्थ रिॲक्शन, फोर्थ एक्झाम्पल, एन्झाईम कॅटलिस्ट इज ऑल्सो इम्पॉर्टंट टाईप ऑफ होमोजिनियस कॅटलिसिस. तर जे एन्झाईम कॅटलिसिस असतात ते सुद्धा काय आहेत इम्पॉर्टंट टाईप आहेत होमोजिनियस कॅटलिस्टचे, कारण ते सुद्धा सेम फेजमध्ये असतात, ठीक आहे. तर लक्षात आलं रिॲक्टन आणि कॅटलिस्ट यांची जी स्टेट असेल किंवा जी फेज असेल ती सेम असेल त्याला आपण होमोजिनियस कॅटालिसिस असं म्हटलं जातं. कॅटालिस हा केमिकल सबस्टन असतो आणि कॅटालिसिस ही त्याची काय एक ॲक्शन असते. आता जो सेकंड टाईप आहे तो आहे हेट्रोजिनियस कॅटालिसिस. आता हेट्रोजिनियस कॅटालिस काय ते आपण पाहू. व्हेन द रिॲक्टन अँड कॅटालिस आर इन डिफरंट फेज. जेव्हा रिॲक्टन आणि कॅटालिस दोघं वेगवेगळ्या फेजमध्ये असेल म्हणजे वेगवेगळ्या स्टेटमध्ये असतील, इट इज सेड टू बी हेट्रोजिनियस कॅटलिस्ट. त्याला आपण काय म्हणतो हेट्रोजिनियस, हेट्रो म्हणजे डिफरंट, तर ते डिफरंट फेजमध्ये असतात म्हणून त्याला आपण हेट्रोजिनियस कॅटलिसिस असं म्हणतो. द हेट्रोजिनियस कॅटलिसिस इज जनरली अ सॉलिड अँड रिॲक्टन मे बी आयदर गॅस ऑर लिक्विड. आता हेट्रोजिनियस कॅटलिसमध्ये जनरली कॅटलिस हा सॉलिड आहे परंतु जो रिॲक्टन आहे तो लिक्विड किंवा गॅसमध्ये असेल. द सॉलिड कॅटलिस्ट इज ॲडेड टू द रिॲक्शन मिक्सचर. म्हणजे सॉलिड कॅटलिस्ट हा रिॲक्शन मिक्सचरमध्ये ॲड केला. आता रिॲक्शन मिक्सचर म्हणजे ते सॉलिड लिक्विड असू शकतं, ते गॅस असू शकतं, पण ते सॉलिड राहणार नाही, ओके. इट डज नॉट डिझॉल्व इन द रिॲक्टिंग सिस्टीम. परंतु हा जो सॉलिड आहे त्या रिॲक्शन मिक्सचरमध्ये म्हणजे त्या रिॲक्टनमध्ये डिझॉल्व होणार नाही. द रिॲक्शन ऑकर ऑन द सर्फेस ऑफ सॉलिड कॅटलिस्ट. जी रिॲक्शन होणार आहे ते कॅटलिस्टच्या सर्फेसवर होणार आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हणू ॲडझॉप्शन. त्याला काय म्हणतो आपण ॲडझॉप्शन असं म्हणू. म्हणजे कॅटलिस्टवर काय होईल ॲडझॉप्शन प्रोसेस होईल, रिॲक्टरची ॲडझॉप्शन प्रोसेस होईल. आता जे एक्झाम्पल आहेत बघा, एक्झाम्पल ऑफ हेट्रोजिनियस कॅटलिसिस, फर्स्ट डाय नायट्रोजन अँड डाय हायड्रोजन कंबाइन टू फॉर्म अमोनिया इन हॅबर प्रोसेस इन प्रेझेन्स ऑफ फाइनली डिवाइडेड आयरन अलॉंग विथ K2O अँड अल्युमिनियम, म्हणजे पोटॅशियम ऑक्साईड आणि अल्युमिनियम ऑक्साईड. तर डायनायट्रोजन आणि डायहायड्रोजन हे कंबाईन होतात आणि काय फॉर्म होतो अमोनिया. आपण ही हॅबर प्रोसेस आहे, याच्यासाठी जो कॅटलिस्ट यूज केलेला आहे फाइनली डिवाइडेड आयरन, आयरनसोबत हे ऑक्साईड आहेत पोटॅशियम ऑक्साईड आणि अल्युमिनियम ऑक्साईड, ठीक आहे. ॲक्च्युली नायट्रोजन आणि हायड्रोजन जर आपण विदाऊट कॅटलिस्ट जर केला म्हणजे रिॲक्शन जर करण्याचा प्रयत्न केला तर ते एकमेकांशी अजिबात रिॲक्ट होणार नाही, ओके. परंतु जर तुम्ही त्याच्यामध्ये आयरन ॲड केला तर आयरनवर काय असतो तो नायट्रोजन पण ॲडझॉर्ब होतो, हायड्रोजन पण ॲडझॉर्ब होतो आणि त्यांच्यात रिॲक्शन होतं आणि काय फॉर्म होतं अमोनिया फॉर्म होतं. आणि अमोनिया फॉर्म होऊन तो काय होतो डिझॉर्प्शन पण होतं. जसं आधी रिॲक्टरचं ॲब्झॉर्प्शन होतं प्रोडक्ट फॉर्म झाल्यावर डिझॉर्प्शन पण होतं, ठीक आहे. तर याच्यात जर बघितलं नायट्रोजन गॅसमध्ये हायड्रोजन गॅसमध्ये जो कॅटलिस्ट आहे तो सॉलिड,
म्हणजे बघा, रिॲक्टर आणि कॅटलिस्टची फेज कशी आहे, डिफरंट आहे, आणि प्रोडक्ट अमोनिया फॉर्म झाला गॅसमध्ये. ठीक आहे, हिअर अल्युमिनियम ऑक्साईड पोटॅशियम ऑक्साईड आर प्रोमोटर्स ऑफ द आयरन कॅटलिस्ट. तर अल्युमिनियम ऑक्साईड आणि पोटॅशियम ऑक्साईड इथं काय प्रोमोटर्स आहेत कॅटलिस्टचे. अल्युमिना इज ॲडेड टू प्रिव्हेंट द फ्युजन ऑफ अ आयरन पार्टिकल. तर अल्युमिना याच्यासाठी ॲड केलेला आहे की जो आयरनचे पार्टिकल आहे त्याचं फ्युजन होणार नाही, ते मेल्ट होणार नाही. पोटॅशियम कॉजेस केमिज ऑप्शन्स ऑफ नायट्रोजन ॲटम. पोटॅशियम ऑक्साईड जो आहे त्याचा यूज इथं काय आहे, तो नायट्रोजन ॲटमबरोबर काय केलं आहे त्याने, केमिज ऑप्शन्स म्हणजे केमिकल ॲडजॉप्शन केलेलं आहे, म्हणजे एक प्रकारे बॉन्ड त्यांनी त्याच्याबरोबर काय केलेला आहे, फॉर्म केला आहे नायट्रोजनबरोबर, तो केमिकल बॉन्ड फॉर्म करतो. मॉलिबडेनम इज ऑल्सो यूज ॲज प्रोमोटर. तर मॉलिबडेनमसुद्धा आपण प्रोमोटर म्हणून यूज करू शकतो. तर आपण हे पहिले एक्झाम्पल हेट्रोजिनियस कॅटलिस्टचं बघितलं की ज्याच्यामध्ये नायट्रोजन हायड्रोजन्स हे गॅस फॉर्ममध्ये रिॲक्टन आहेत आणि जो आयरन आहे तो सॉलिड आहे, म्हणजे फेज डिफरंट आहे, म्हणून आपण त्याला हेट्रोजिनियस कॅटलिस्ट असं म्हणतो. पुढचं जे आहे ते बघा, हायड्रोजिनेशन रिॲक्शन ऑफ व्हेजिटेबल ऑइल टू प्रोड्यूस सॉलिड फॅट इज यूज इन फूड इंडस्ट्री. म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये जे व्हेजिटेबल ऑइल असं त्याचं हायड्रोजिनेशन केल्यानंतर, हायड्रोजनेशन म्हणजे ॲडिंग ऑफ हायड्रोजन टू प्रोड्यूस सॉलिड फॅट ऑप्टेन होतात, फूड इंडस्ट्रीमध्ये ही प्रोसेस केली जाते. द रिॲक्शन इज कॅटलाइज बाय फायनली डिवायडेड मेटल लाईक निकेल, पॅलेडियम ऑर प्लॅटिनम. मग ही जी रिॲक्शन होते विदाऊट कॅटलिस्ट होत नाही, याच्यासाठी आपल्याला कॅटलिस्ट यूज करावे लागतात. जे कॅटलिस्ट आहेत तर ते आहे निकेल, पॅलेडियम आणि प्लॅटिनम. यांच्यापैकी कुठला तरी एक कॅटलिस्ट यूज करावा लागतो ज्यामुळे व्हेजिटेबल ऑइलचं फॅटमध्ये कन्वर्जन होतं सॉलिड फॅटमध्ये. व्हेजिटेबल ऑइल कंटेन वन ऑर मोर कार्बन कार्बन डबल बॉन्ड इन इट स्ट्रक्चर. आता जे व्हेजिटेबल ऑइल असतं तर व्हेजिटेबल ऑइलच्या स्ट्रक्चरमध्ये वन किंवा एकापेक्षा जास्त कार्बन कार्बन काय असतात, डबल बॉन्ड असतात, आपण त्यांना ओलिफिन्स पण म्हणतात. त्यांना काय म्हणतात, ओलिफिन, किंवा तो अल्किन असतात किंवा ओलिफिन पण आपण म्हणतो त्यांना, कारण ते ऑइली असतात म्हणून. ऑन हायड्रोजिनेशन अ सॉलिड प्रोडक्ट विच कंटेन ओनली वन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. मग बघा, कॅटलिस्टमुळे काय होते, तो जो व्हेजिटेबल ऑइल आहे त्याची रिॲक्शन होते आणि आपल्याला एक सॉलिड प्रोडक्ट ऑप्टेन होतं. सॉलिड प्रोडक्ट म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन काय असतो, सिंगल बॉन्ड फॉर्म होतं, म्हणजे इट इज कॉल्ड एज वनस्पती घी, त्याला आपण वनस्पती घी असं म्हणतो. मग बघा, आपल्याला रिॲक्शन दाखवली इथं, व्हेजिटेबल ऑइल लिक्विडमध्ये त्याच्यात कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल, हायड्रोजन हा गॅस फॉर्ममध्ये आहे, निकेल हा सॉलिड आहे, मेटल आहे, कॅटलिस्ट आहे. म्हणजे बघा, रिॲक्टर लिक्विड आणि गॅस आहे परंतु कॅटलिस्ट काय आहे, सॉलिड आहे. म्हणजे फेस कशी आहे, डिफरंट आहे. म्हणजे हे आपण हेट्रोजिनियस कॅटलिस्टचं एक्झाम्पल बघतो आहे आणि व्हेजिटेबल घी आपल्याला सॉलिड मिळालं. आता जे थर्ड एक्झाम्पल आहे, अनादर इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन ऑफ हेट्रोजिनियस कॅटलिस्ट इज इन ऑटोमोबाईल कॅटलिटिक कन्व्हर्टर. तर अजून वेगळं जे एक ॲप्लिकेशन आहे हेट्रोजिनियस कॅटलिस्टचं, तर त्याचा यूज ऑटोमोबाईल कॅटलिटिक कन्व्हर्टरमध्ये होतो. ऑटोमोबाईल कॅटलिटिक कन्व्हर्टर, आता याच्यात काय असतं बघा, इन ऑटोमोबाईल एक्झॉस्ट लार्ज नंबर ऑफ एअर पोल्युटन सच एज कार्बन मोनॉक्साईड, नायट्रिक ऑक्साईड एक्सेट्रा आर प्रेझेंट. तर जे ऑटोमोबाईल्स असतात, म्हणजे आपण व्हेकल पण म्हणू शकतो, फोर व्हीलर टू व्हीलर सगळे आले त्याच्यात, तर लार्ज नंबर ऑफ काय असतात, एअर पोल्युटन बाहेर पडतात, म्हणजे कार्बन मोनॉक्साईड असेल, नायट्रिक ऑक्साईड असेल, ओके, हे मोठ्या प्रमाणात प्रेझेंट असतात, ते बाहेर पडतात, एक्झॉस्ट होतात. द कॅटलिटिक कन्व्हर्टर ट्रान्सफॉर्म द एअर पोल्युटन इनटू कार्बन डायऑक्साइड, वॉटर, नायट्रोजन अँड ऑक्सिजन. मग एक जो कॅटलिटिक कन्व्हर्टर असतो तो काय करतो, ट्रान्सफॉर्म करतो एअर पोल्युटन्सचं कन्वर्जन तो कार्बन डायऑक्साइड, वॉटर, नायट्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये करतो. द कॅटलिस्ट इज पॉइझन बाय द ॲडझॉप्शन ऑफ लीड. जर कॅटलिस्ट हा जो आहे हा पॉइझन होऊन जातो जर लीड बाय द ॲडझॉप्शन ऑफ लीड, लीडने जर ॲडझॉर्ब केला तर तो पॉइझन होतो, जो कॅटलिस्ट आहे तो पॉइझनच होऊन जातो. द ऑटोमोबाईल विथ कॅटलिटिक कन्व्हर्टर रिक्वायर अनलीडेड पेट्रोल. म्हणून ऑटोमोबाईलमध्ये कॅटलिटिक कन्व्हर्टर जर असेल तर त्याला अनलीडेड पेट्रोलची गरज आहे, कारण लीड असेल त्या पेट्रोलमध्ये तर तो जो कॅटलिस्ट आहे तो काय होतो, पॉइझन होऊन जातो. इनहिबिटर्स
इनहिबिटर आर सब्सटन्स दोज डिक्रीज रेट ऑफ केमिकल रिएक्शन. इनहिबिटर्स म्हणजे काय, एक सबस्टन्स असतो की ज्याच्यामुळे रेट ऑफ केमिकल रिएक्शन्स काय होणार आहे, कमी होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आता आपण एक्झाम्पल पाहू त्याचं. क्लोरोफॉर्म वॉज वन यूज ॲज अनेस्थेटिक, म्हणजे क्लोरोफॉर्मचा यूज काय असतो, अनेस्थेटिक म्हणून. अनेस्थेटिक म्हणजे आपण असं म्हणू शकतो म्हणजे बेशुद्ध करण्यासाठी, ओके, त्याचा यूज केला जाईल, किंवा जो सेन्स आहे तो कमी करण्यासाठी त्याचा यूज केला जाईल अनेस्थेटिक. म्हणजे इट फॉर्म पॉयझनस सबस्टन्स कार्बोनेट क्लोराईड बाय एअर ऑक्सिडेशन. म्हणजे क्लोरोफॉर्म्स जर आपण त्याचं एअर भरपूर ऑक्सिडेशन झालं, म्हणजे एअरमध्ये एक्सपोज झालं म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होतं, तर तो पॉयझनस सबस्टन्स फॉर्म करतो. त्या पॉयझनस सबस्टन्सचं नाव काय, कार्बोनिल क्लोराईड. त्याचा फॉर्म्युला COCl2, कार्बोनिल क्लोराईड. मग बघा इथं रिॲक्शन दिलेली, क्लोरोफॉर्म आहे, ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन, कार्बोनिल क्लोराईड फॉर्म होते, वॉटर फॉर्म होते आणि क्लोरीन गॅस पण लिबरेट होतं. ठीक आहे, म्हणजे क्लोरोफॉर्म, ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन, कार्बोनिल क्लोराईड फॉर्म झालं, वॉटर फॉर्म झालं आणि क्लोरीन फॉर्म झाला. ठीक आहे, व्हेन 2% इथेनॉल इज ॲडेड टू क्लोरोफॉर्म. समजा आपण क्लोरोफॉर्ममध्ये 2% काय केलं, इथेनॉल ॲड केलं. द फॉर्मेशन ऑफ कार्बोनिल क्लोराईड इज सप्रेस. जो कार्बोनिल क्लोराईड फॉर्म होत होता तो काय झाला, सप्रेस झाला. ओके, सप्रेस झाला म्हणजे काय, ती जी रिॲक्शन होत होती क्लोरोफॉर्मची ऑक्सिजन बरोबर जे ऑक्सिडेशन होत होतं, जो रेट ऑफ रिॲक्शन होता तो काय झाला, अगदी कमी झाला. इथेनॉल ॲक्ट ॲज अ इनहिबिटर अँड रिटार्ड द अबो रिॲक्शन. ओके, खूपच कमी झाला म्हणजे ती रिॲक्शनचा रेटच खूप कमी झाला, म्हणून ती रिॲक्शन होत नाही, म्हणून कार्बन क्लोराईड काय झाला, सप्रेस झाला. म्हणून इथेनॉल काय आहे, तिथं इनहिबिटर आहे की जो काय करतो आहे, रिटार्ड करतो आहे अबो रिॲक्शन. जो रिॲक्शनचा रेट आहे त्याने खूपच कमी करून टाकला. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल, हायड्रोजन पेरॉक्साईड डिकम्पोजेस ॲज, बघा हायड्रोजन पेरॉक्साईड डिकम्पोज होतं, वॉटर आणि ऑक्सिजन फॉर्म झालं, रिॲक्शन इज इनहिबिटेड बाय ॲडिशन ऑफ डायल्यूट ॲसिड ऑर ग्लिसरॉल, दोज आर इनहिबिटर. जर हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये आपण जर डायल्यूट ॲसिड ॲड केलं किंवा ग्लिसरॉल ॲड केलं तर त्याचं डिकम्पोजिशन होणार नाही. तर हे जे डायल्यूट ॲसिड आणि ग्लिसरॉल आहे हे काय आहेत, इनहिबिटर्स आहेत, म्हणजे ते रेट ऑफ रिॲक्शन्स काय करतात, डिक्रीज करतात. पुढचा जो टॉपिक आहे, ॲडझॉप्शन थेअरी ऑफ हेट्रोजिनियस कॅटालिसिस. आता जो हेट्रोजिनियस कॅटालिसिस असतो त्याची थेअरी बघायची आपल्याला, ॲडझॉप्शन थेअरी ॲक्च्युली कसं त्याचं मेकॅनिझम होतं. द कॅटालिटिक ॲक्शन ऑकर ऑन द सर्फेस ऑफ कॅटालिस्ट. आता जी कॅटालिटिक ॲक्शन होते ती त्या कॅटालिस्टच्या सर्फेसवर होते, लक्षात असू द्या. जी कॅटालिटिक ॲक्शन होते ती सर्फेसच्या कॅटालिस्टच्या सर्फेसवर होते. द मेकॅनिझम इन्वॉल्व 5 स्टेप. आता हे जे मेकॅनिझम आहे, ॲक्च्युली जी कॅटालिटिक ॲक्शन आहे ती 5 स्टेपमध्ये, त्याच्यात जे फर्स्ट आहे डिफ्युजन ऑफ रिॲक्टन टुवर्ड्स द सर्फेस ऑफ द कॅटालिस्ट. म्हणजे जे रिॲक्टन असतात ते काय होतात, आधी डिफ्यूज होतात. कुठं, सर्फेस ऑफ द कॅटालिस्टवर काय होतात, डिफ्यूज होतं, त्यांचं डिफ्युजन होतं सर्फेस ऑफ द कॅटालिस्ट. म्हणजे बघा, सुरुवातीला 2 रिॲक्टन आहेत, ते दोघं रिॲक्टन्स एकमेकांशी आपण रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे पण ते एकमेकांशी रिॲक्ट होतच नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, कॅटलिस्ट टाकतो. कॅटलिस्ट टाकल्यानंतर ते जे दोघं रिॲक्टन इकडे तिकडे म्हणजे एकमेकांशी ते रिॲक्टच होत नव्हते, ते काय झाले, आता कॅटलिस्टच्या सर्फेसकडे येतात, म्हणजे तिथं डिफ्यूज झाले. ओके, सेकंड स्टेप ॲडझॉप्शन ऑफ रिॲक्टन मोलक्युल ऑन द सर्फेस ऑफ कॅटलिस्ट. जे दोघं रिॲक्टनचे मोलक्युल होते, जे रिॲक्टनचे मोलक्युल होते ते ॲडझॉर्ब झाले कुठं, सर्फेस ऑफ कॅटलिस्टवर. म्हणजे ते त्याच्यावर ॲडझॉप्शन प्रोसेस झाली रिॲक्टनची कॅटलिस्टवर. थर्ड जी स्टेप आहे, अकरन्स ऑफ केमिकल रिॲक्शन ऑन कॅटलिस्ट सर्फेस अँड फॉर्मेशन ऑफ अन इंटरमिजिएट. आता हे जे रिॲक्टन होते ॲडझॉप्शन झाल्यानंतर ते एकमेकांशी रिॲक्टन्स कॅटलिस्टच्या सर्फेसवर रिॲक्ट होतात, त्यांच्यात केमिकल रिॲक्शन होते आणि एक इंटरमिजिएट काय करतात, ते फॉर्म करतात. एक इंटरमिजिएट ते फॉर्म करतात. फोर्थ स्टेप काय, फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. इंटरमिजिएट फॉर्म झाल्यानंतर प्रोडक्ट फॉर्म होतो. इंटरमिजिएट फॉर्म झाल्यानंतर काय होतं आहे, प्रोडक्ट्स फॉर्म होतं आहे. आणि जी लास्ट स्टेप आहे, डिझॉप्शन्स ऑफ रिॲक्शन प्रोडक्ट फ्रॉम कॅटलिस्ट सर्फेस, प्रोडक्ट लिव कॅटलिस्ट सर्फेस. म्हणजे त्यांची रिॲक्शन झाली, इंटरमिजिएट फॉर्म झाला, इंटरमिजिएट फॉर्म झाल्यानंतर प्रोडक्ट फॉर्म झाला फोर्थ स्टेपमध्ये. त्याच्यानंतर जो प्रोडक्ट आहे
तो कॅटलिस्टच्या सर्फेसमधून डीज ऑप्शन होतो म्हणजे रिमूव्ह होतो, सेपरेट होतो आणि प्रोडक्ट्स हा फॉर्म होतो. द स्टेप इन्वॉल्व कॅन बी शोन ॲज, म्हणजे बघा प्रोडक्ट जसंच तसा बाहेर पडला आणि रिॲक्टन जसं सॉरी रिॲक्टन जसं जसं बाहेर पडतो म्हणजे रिॲक्शनने कुठल्याही रिॲक्टन म्हणजे कुठलाही केमिकल चेंज केला नाही त्याने, किंवा त्याच्यावर कुठलीही इन्वॉल्वमेंट त्याची नव्हती. त्याने काय केलं, फक्त एक पूर्ण रिॲक्शन घडवून आणली, पूर्ण रिॲक्शन घडवून आणली, जी रिॲक्शन आधी होत नव्हती ती त्याने घडवून आणली आणि तो जसं तसा काय होता, आधी जसं होता तसं तो बाहेर कॅटलिस्ट पडला, ओके, आणि प्रोडक्टसुद्धा आपल्याला ऑप्टेन झाला. द स्टेप इन्वॉल्व कॅन बी शोन ॲन, बघा आपल्याला स्टेप दाखवला आहे. पहिली स्टेप काय होती, डिफ्युजन. नंतर काय झालं, दोघं रिॲक्टर ॲडजॉर्ब झाले सर्फेसवर. नंतर त्यांच्यामध्ये इंटरमिजिएट फॉर्म झाला. नंतर सर्फेसवरच प्रोडक्ट फॉर्म झाला आणि तो प्रोडक्ट काय झाला, नंतर डिझॉर्प्शन होतो आणि प्रोडक्ट सेपरेट होतो, कॅटलिस्ट सेपरेट होतो. फ्रेश रिएक्टर मॉलिक्यूल कॅन रिप्लेस द प्रोडक्ट टू स्टार्ट साइकिल अगेन एज इन स्टेप फर्स्ट. म्हणजे जो फ्रेश रिएक्टर मॉलिक्यूल होता, ओके, तर त्याच्यापासून आता काय झाला, प्रोडक्ट फॉर्म झाला, ओके, अँड टू स्टार्ट द सायकल अगेन इन स्टेप फर्स्ट. दिस एक्सप्लेन वाय कॅटालिस रिमेन अनचेंज इन मास अँड केमिकल कंपोजिशन ॲट द एंड ऑफ द रिॲक्शन. म्हणजे बघा पूर्ण प्रोसेसमध्ये काय झालं, जो कॅटालिस होता त्याच्यात कुठलाही बदल झाला नाही, रिमेन अनचेंज, त्याचं माससुद्धा बदललं नाही, त्याचं जे केमिकल कंपोजिशन आहे तेसुद्धा बदललं नाही. एंड ऑफ द रिॲक्शन कॅटालिसचं केमिकल कंपोजिशनसुद्धा चेंज झालेलं नसेल. पुढचा जो टॉपिक आहे, इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ सॉलिड कॅटॅलिस्ट. सॉलिड कॅटॅलिस्टचे इम्पॉर्टंट फीचर्स, त्याच्यातलं पहिलं दिलं आहे कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी, ती पाहू आपण आता. द ॲक्टिव्हिटी ऑफ कॅटॅलिस्ट डिपेंड ऑन द स्टेट ऑफ केमिकल ऑप्शन्स. आता कॅटॅलिस्टची जी ॲक्टिव्हिटी आहे तो किती ॲक्टिव्ह आहे, म्हणजे किती टाईम तो रेटचा रिॲक्शन इन्क्रीज करतो, हे कशावर डिपेंडन आहे, स्ट्रेंथ ऑफ केमिकल ऑप्शन्स. केमिकल ऑप्शन म्हणजे काय, केमिकल ॲडजॉर्प्शनची स्ट्रेंथ. केमिकल ॲडजॉर्प्शनची स्ट्रेंथ म्हणजे काय, तर तो रिॲक्टंट म्हणजे आपण त्याला ॲडझॉर्बेट म्हणतो आणि कॅटलिस्ट त्याला आपण ॲडझॉर्बंट म्हणतो. याच्यामध्ये किती स्ट्रॉंग केमिकल बॉन्ड आहे त्याच्यावर कॅटलिस्ट म्हणजे किती स्ट्रॉंग तो केमिकल बॉन्ड फॉर्म करू शकतो त्याच्यावर ॲक्टिव्हिटी ऑफ कॅटलिस्ट डिपेंड असेल, ओके, म्हणजे त्याला आपण ॲक्टिव्हिटी ऑफ कॅटलिस्ट असं म्हणतो किंवा कॅटालिटिक ॲक्टिव्हिटी आपण त्याला म्हणू शकतो. इफ लार्ज नंबर ऑफ रिॲक्टन मोलक्युल गॅस ऑर लिक्विड आर स्ट्रॉंगली ॲडझॉर्ब ऑन द सर्फेस ऑफ सॉलिड कॅटलिस्ट, द कॅटलिस्ट इज सेड टू बी ॲक्टिव्ह. जर समजा मोठ्या प्रमाणामध्ये जे रिॲक्टनचे मोलक्युल आहेत गॅस किंवा लिक्विड, ते जर मोठ्या प्रमाणामध्ये ॲडझॉर्ब होत आहेत किंवा ते स्ट्रॉंगली त्यांची केमिकल बॉन्ड ते फॉर्म करत आहेत सॉलिड कॅटलिस्टबरोबर, तर त्या कॅटलिस्टला आपण म्हणू शकतो इज सेड टू बी ॲक्टिव्ह. तो कॅटलिस्ट कसा आहे, ॲक्टिव्ह असं म्हणू शकतो. हाऊएव्हर द ॲडझॉर्प्शन ऑफ रिॲक्टर मोलक्युल ऑन द सर्फेस दॅट इज बॉन्ड फॉर्म बिटवीन ॲडझॉर्बेट ॲडझॉर्बंट सर्फेस शुड नॉट बी व्हेरी स्ट्रॉंग सो दॅट दे आर नॉट इमोबलाइज. ठीक आहे, तर ॲडझॉर्प्शनमध्ये रिॲक्टर मोलक्युल ऑन द सर्फेस म्हणजे जे रिॲक्टनचे मोलक्युल आहेत ते कॅटलिस्टच्या सर्फेसवर ॲडझॉर्प्शन होत असताना जो बॉन्ड फॉर्म होणार आहे ॲडझॉर्बेट आणि ॲडझॉर्बंट सर्फेसमध्ये, तो व्हेरी स्ट्रॉंग नको. जर तो व्हेरी स्ट्रॉंग असेल तर ते जे रिॲक्टन आहे ते इमोबलाइज होतील, व्हेरी स्ट्रॉंग सो दॅट दे आर नॉट इमोबलाइज, म्हणजे ते मोबाईल होऊ नाही शकत, एकमेकांशी ते कॉन्टॅक्टमध्ये येऊ नाही शकत. तर हा बॉन्ड खूप जास्त स्ट्रॉंग पण नको, ॲडझॉर्बेट आणि ॲडझॉर्बेटमधला म्हणजे रिॲक्टन्स जे ॲडझॉर्प्शन झालं आणि कॅटलिस्टच्या सर्फेसवर त्यांनी केमिकल बॉन्ड फॉर्म केला, म्हणजे कॅटलिस्टने कॅटलिस्टच्या सर्फेसवर कॅटलिस्टचा आणि जे रिॲक्टन आहे यांच्यामध्ये जो बॉन्ड असेल तो खूप जास्त स्ट्रॉंग पण नको. जर स्ट्रॉंग झाला तर ते जे दोघं रिॲक्टन आहे ते काय होतील, इमोबलाइज होतील आणि ते दोघं रिॲक्टन एकमेकांशी इंटरमिजिएट फॉर्म करू शकणार नाही मग, ठीक आहे, म्हणून तो जास्त स्ट्रॉंग नको. इट हॅज बीन फाउंड दॅट डी ब्लॉक मेटल्स सच अस आयरन व्हॅनाडियम क्रोमियम टेंड्स टू स्ट्रॉंगली ॲक्टिव्ह. हे स्ट्रॉंगली ॲक्टिव्ह मेटल आहेत, आयरन व्हॅनाडियम आणि क्रोमियम स्ट्रॉंगली ॲक्टिव्ह आहे. टुवर्ड्स आता स्ट्रॉंगली ॲक्टिव्ह कोण, म्हणजे कोणत्या रिॲक्टनबरोबर, ऑक्सिजन, ॲसिटिलिन, इथेन, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, म्हणजे यशस्वी ते काय असतात रिॲक्शन यांच्याबरोबर, यांच्या म्हणजे हे जेव्हा रिॲक्ट नसेल तेव्हा रिॲक्शनचा रेट ते काय करतात, वाढवतात. मॅंगनीज अँड कॉपर आर अनेबल टू ॲडझॉर्ब नायट्रोजन अँड कार्बन डायऑक्साईड. मॅंगनीज आणि जे कॉपर आहेत
तर त्यांच्यावर नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड ॲडझॉर्ब होत नाही. द मेटल ऑफ मॅग्नेशियम अँड लिथियम ॲडझॉर्ब ओ टू सिलेक्टिवली. आता जे मॅग्नेशियम आणि लिथियम हे जे मेटल आहेत हे जर आपण कॅटलिस्ट म्हणून जर यूज केला तर ओ टू हा सिलेक्टिवली काय होतो त्यांच्यावर ॲडझॉर्ब होतो. कॅटालिटिक सिलेक्टिव्हिटी. तर बघा आता आपण बघितलं कॅटालिटिक ॲक्टिव्हिटी. कॅटालिटिक ॲक्टिव्हिटी म्हणजे तो किती फास्ट तो रिॲक्शन करू शकतो, किती टाईम्स तो रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करू शकतो. आणि आपल्याला आता बघायचं आहे कॅटालिटिक सिलेक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय ते आपण आता पाहू. सम सॉलिड कॅटालिस्ट आर सिलेक्टिव्ह इन देअर ॲक्शन. काही जे सॉलिड कॅटालिस्ट असतात ते सिलेक्टिव्ह इन देअर ॲक्शन, सिलेक्टिव्ह इन देअर ॲक्शन. द सेम गॅस रिॲक्टन प्रोड्यूस डिफरंट प्रोडक्ट व्हेन डिफरंट कॅटलिस्ट आर यूज. म्हणजे समजा सेम गॅसेस रिॲक्ट नाही परंतु जर आपण डिफरंट कॅटलिस्ट यूज केले तर त्याच्यासाठी त्या रिॲक्टनपासून आपल्याला डिफरंट प्रोडक्ट ऑप्टन होतील. त्याला आपण म्हणतो कॅटालिटिक सिलेक्टिव्हिटी. त्याला काय म्हणतात? कॅटालिटिक सिलेक्टिव्हिटी. म्हणजे सेम गॅसेस रिॲक्ट नाही परंतु जर आपण कॅटलिस्ट वेगवेगळे यूज केले तर त्याच्यासाठी आपल्याला प्रोडक्ट्स वेगवेगळे ऑप्टेन होतील. याला आपण कॅटालिटिक सिलेक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. त्याचं एक्झाम्पल पाहू. The gaseous ethylene and oxygen react to produce different product with a different catalyst. म्हणजे बघा गॅसियस इथिलीने त्याची जर आपण ऑक्सिजनवर रिॲक्शन केली आणि आपण जर डिफरंट कॅटलिस्ट यूज केले तर आपल्याला डिफरंट प्रोडक्ट मिळतील. त्यासाठी एक्झाम्पल बघा. इथिलीन आहे ऑक्सिजनबरोबर रिॲक्शन. कॅटलिस्ट पॅलाडियम आणि ॲल्युमिना आपण यूज करतो आहे. आपल्याला प्रोडक्ट काय मिळाला? ॲसिटाल्डिहाइड. त्यानंतर इथिलिनच आहे ऑक्सिजनबरोबर रिॲक्शन. आता कॅटलिस्ट आपण काय यूज केला आहे? सिल्वर. बघा इथं पॅलाडियम होता, इथं सिल्वर होता. आता जो प्रोडक्ट मिळाला इथिलिन ऑक्साईड. काय मिळाला? इथिलिन ऑक्साईड. बघा रिॲक्टन सेम आहे, गॅसेस रिॲक्टन सेम आहे इथिलिन, परंतु एक वेळा आपल्याला ॲसिटाल्डिहाइड मिळतो आहे आणि एक वेळा आपल्याला इथिलिन ऑक्साईड मिळतो आहे. कारण आपण इथं जे कॅटलिस्ट आहे ते वेगवेगळे यूज केले. याला आपण कॅटालिटिक सिलेक्टिव्हिटी असं म्हणतात. सेकंड जे एक्झाम्पल आहे ते बघू. द गॅसियस कार्बन मोनॉक्साईड अँड हायड्रोजन प्रोड्यूस डिफरंट प्रोडक्ट बाय युझिंग डिफरंट कॅटलिस्ट. म्हणजे जे गॅसियस कार्बन मोनॉक्साईड आहे त्याचं जर आपण हायड्रोजनबरोबर रिॲक्शन केली तर आपल्याला डिफरंट प्रोडक्ट मिळतील जर आपण डिफरंट कॅटलिस्ट यूज केले तर. तर इथे बघा कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन याची रिॲक्शन निकेल कॅटलिस्ट यूज केला, मिथेन आणि वॉटर मिळाला. रिॲक्टन सेम आहे बघा, कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन आहे. आपण इथं कॉपर कॅटलिस्ट यूज केला, आपल्याला इथं मिथाईल अल्कोहोल ऑप्टेन झाला. म्हणजे बघा आपण जर सेम रिॲक्टन आहेत जर आपण कॅटलिस्ट वेगवेगळे यूज केले तर आपल्याला जे प्रोडक्ट आहेत ते वेगवेगळे मिळतील. याला आपण कॅटालिटिक सिलेक्टिव्हिटी असं म्हणतो. सिलेक्टिव कॅटालिसिस बाय झिओलाइट्स. सेप सिलेक्टिव्ह कॅटालिसिस बाय झिओलाइट्स. झिओलाइट्स काय असतात? झिओलाइट्स आर ॲल्युमिनो सिलिकेट. झिओलाइट्स काय? एक प्रकारे ॲल्युमिनो सिलिकेट आहे विथ थ्री डायमेन्शनल नेटवर्क ऑफ सिलिकेट. एक ते थ्री डायमेन्शनल नेटवर्क आहे सिलिकेटचा, त्याला आपण झिओलाइट असं म्हणतो. ओके, सम सिलिकॉन ॲटम इन दिस नेटवर्क आर रिप्लेस बाय ॲल्युमिनियम ॲटम गिविंग ॲल्युमिनियम ऑक्सिजन सिलिकॉन फ्रेमवर्क. तर काय याच्यामध्ये सिलिकॉन ॲटमने ह्या नेटवर्कमध्ये काय केलं आहे? ॲल्युमिनियमला रिप्लेस केलं आहे आणि ॲल्युमिनियम ऑक्सिजन सिलिकॉन, सॉरी सम सिलिकॉन ॲटम इन दिस नेटवर्क, ह्या नेटवर्कमधले जे सिलिकॉनचे ॲटम आहे त्याला रिप्लेस केलं आहे कोणी? ॲल्युमिनियमच्या ॲटमने. म्हणजे बघा असा जो बॉन्ड असतो सिलिकॉन ऑक्सिजन सिलिकॉन, सिलिकॉन रिप्लेस झालं तिथं ॲल्युमिनियम ऑक्सिजन सिलिकॉन, अशा प्रकारचं एक फ्रेमवर्क तयार झालं आहे. दिस रिझल्ट इन मायक्रोपोरस स्ट्रक्चर. मग याच्यामुळे काय झालं? हे जे असं स्ट्रक्चर ऑप्टन झालं तर ते मायक्रोपोरस स्ट्रक्चर म्हणजे स्मॉल होल्स त्याला आहेत त्या स्ट्रक्चरला. द रिॲक्शन इन झिओलाइट्स आर डिपेंडंट ऑन द साईज अँड शेप ऑफ द रिॲक्टन. मग जी झिओलाइट्सवर रिॲक्शन होणार आहे ती डिपेंडंट असेल साईज आणि शेप ऑफ रिॲक्टन. रिॲक्टनचा साईज आणि शेपवर डिपेंडंट असेल ऑर प्रोडक्ट अँड ऑल्सो ऑन पोर्स अँड कॅव्हिटी ऑफ झिओलाइट्स. ओके, तसंच ते शेप आणि साईज जो प्रोडक्टचा असेल त्याच्यावर पण डिपेंडंट असेल, किंवा जे झिओलाइटचा पोर्स आहेत किंवा कॅव्हिटी त्याच्यावरसुद्धा ते डिपेंडंट असेल. झिओलाइट देअर फॉर द शेप सिलेक्टिव्ह कॅटलिस्ट. म्हणून झिओलाइट्सला काय म्हटलं जातं? शेप सिलेक्टिव्ह कॅटलिस्ट असं म्हटलं जातं.
कारण ते रिएक्टंटच्या आणि प्रोडक्टच्या शेप आणि साईजवर डिपेंड आहे. इन पेट्रोलियम इंडस्ट्री, पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये जिओराइट कॅटलिस्ट ZSMES कन्वर्ट अल्कोहोल डायरेक्टली टू गॅसोलाईन. म्हणजे पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये हा जो जिओराइट कॅटलिस्ट यूज केला जातो तो ZSMES कन्वर्ट अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये करतो, गॅसोलीन म्हणजे पेट्रोलियममध्ये, बाय डिहायड्रेशन. म्हणजे अल्कोहोलमधनं काय करतो तो डिहायड्रेशन, डिहायड्रेशन म्हणजे वॉटर रिमूव्ह करतो आणि पेट्रोलमध्ये कन्वर्ट करतो, विच गिव्ज अ मिक्सचर ऑफ हायड्रोकार्बन. म्हणजे आपल्याला मिक्सचर ऑफ हायड्रोकार्बन्स, पेट्रोलियम सबस्टन्स म्हणजेच काय असतात, हायड्रोकार्बन असतात, ते आपल्याला काय होतात, ऑप्टेन होतात.